केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांना हमीभाव मिळत नसल्याने पुन्हा कर्जबाजारी बनलेला आहे. एकीकडे दुष्काळी उपाययोजना राबवल्या जात असताना कर्जवसुलीला स्थगिती आहे, मात्र बँका आणि पतसंस्थांकडून शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. याविरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने 29 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले, शेतमालाला आधारभूत किंमत नसल्याने उत्पादन खर्च निघतच नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जामध्ये अडकत चाललेला आहे. त्यामुळे सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात यावी. जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाने जिल्हा टंचाई सदृश जाहीर केला असेल, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र बँका पतसंस्थांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. बेकायदेशीर कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात येणार आहे. हाच प्रश्न आत्महत्या आहे, तो शेतकरी कर्जाशी संबंधित आहे. शरद जोशींनी सांगितलं, त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने सांगितलं की भारत सरकारचा कृषी मूल्य आयोग जो काही किंमत देतं, भाव देत आहे, ते शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव देत आहे, आणि त्यामुळं या आत्महत्या आहेत. केवळ मराठवाड्यात आहेत असं नाही, समज देशभर आत्महत्या आहेत. आणि या आत्महत्या संपवायच्या असतील तर तुम्हाला सांगतो की या शेतकऱ्यांना सर्व शेतीमालाचा भाव मिळाला पाहिजे, आणि सरकारला जर भाव देता येत नसेल तर त्यांनी निर्यात बंदी उठवावी. ही साधी मागणी आमची अनेक वर्षापासूनची आहे. जागतिक बाजारपेठेत जे आम्हाला मिळेल ते घेऊ द्या. जागतिकीकरण तुम्ही स्वीकारलेलं आहे, व जागतिकीकरण जर स्वीकारलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही का वागत नाही, हा प्रश्न आहे. या आत्महत्याच्या बुडाशी हे सरकारचं धोरण आहे, आणि हे धोरण नेहरूंच्या पासून मोदीपर्यंत एकच आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यात काहीच फरक पडत नाही. आमचं राष्ट्रीय अधिवेशन, त्याच्यामध्ये जे ठराव झाले, या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी 29 फेब्रुवारी ही लीप इयर आहे, आणि 29 तारीख ही 4 वर्षातनं एकदा येते. तर 29 फेब्रुवारीला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा घेऊन जाणार आहोत, आणि या ठरावांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. तर हे जिल्हाधिकारी साहेबांनी हे सगळीकडं पाठवावं, त्यांनी राष्ट्रपतीकडं, पंतप्रधानांच्याकडं आणि ज्याचे संबंधित त्या ठरावाशी आहेत त्यांच्याकडं पाठवलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. या कामासाठी 29 तारखेला प्रचंड मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही नेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.